राहुल गांधी यांची सभा शिवाजी पार्क येथे होते आणि त्यावरून आता विरोधक टीका करू लागले ज्या बाळासाहेबांनी शिवाजी पार्कवर सभा घेतली तिथे आता राहुल गांधी सभा घेत आहेत आणि त्याचमुळे टीका होते आपल्यासोबत स्वतः रणजित सावरकर सर आहेत सर आपण शिवाजी पार्कच्या अनेक सभा बघितल्यात बाळासाहेबांनी अनेकदा शिवाजी पार्कवरून टीका केलेली होती काँग्रेसवर आज राहुल गांधी त्याच शिवाजी पार्कवर सभा घेत आहेत आणि उद्धव ठाकरे तिकडे असणार हे एक दुर्दैवी गोष्ट आहे कारण राहुल गांधी हे सावरकरांवर एक दोन वर्ष नाही तर अनेक वर्षापासून टीका करतायत दोन हजार एकोणीस साली याच सावरकर स्मारक सभागृहात उद्धवजी ठाकरे असं म्हणाले होते की राहुल गांधींना मी जोड्याने मारीन त्याच्यानंतरही राहुल गांधींचं मत बदललं नाही राजकीय कारणाकरता कोणी कोणाची युती करावं याच्यावर मी बोलणार नाही परंतु जेव्हा शिवसेना काँग्रेस युती झाली त्याच्यानंतरही मागच्या वर्षी आपण बघितलं आहे की राहुल गांधींनी वारंवार सावरकरांवर अपमानास्पद टीका केलेली आहे आणि अशा परिस्थितीत शिवाजी पार्कवर जे आज राहुल गांधींची सभा होणार आहे त्यांनी सावरकरांची माफी अजिबात मागितलेली नाही आहे आज ते टीका करतील का नाही हा विषय वेगळा आहे कारण काँग्रेसमध्येच त्याच्याविरुद्ध असंतोष आहे सावरकरांवरची टीका जनता कधीच सहन करणार नाही आणि अने म्हणून अनेक काँग्रेसचे नेतेही त्याला विरोध आहेत त्यामुळे राहुल गांधी आज हिंमतच करणार नाहीत तिने सावरकरांना टीका करायची परंतु हे दुर्दैवी अशाकरता आहे की ह्याच शिवाजी पार्कमध्ये मणिशंकर अय्यरनी जेव्हा सावरकरांना टीका केली ते सावर होती तेव्हा बाळासाहेबांनी जोडेमारो आंदोलन केलं होतं आणि त्याच्यानंतर मणिशंकरांना मुंबईत पाऊल ठेवू दिलं नाही तर अशी जी आक्रमक शिवसेना सावरकरांच्या सन्मानासाठी लढणारी होती त्या शिवसे ती शिवसेना आज या सभेत संमिलित होते इथे बाळासाहेबांचं स्मारक आहे स्मृतीस्थळ आहे शिवाजी महाराजांचं तिथे आज पुतळा आहे सावरकर स्मारक समोर आहे तर हे मुद्दामून करून मराठी माणसाच्या राष्ट्रभक्त जनतेच्या जखमेवर मीठ सोडण्याचा प्रकार होत आहे असं मला वाटतंय उद्धव ठाकरे सातत्याने म्हणतात की आम्ही सावरकरांचा कधी अपमान सहन होऊ देणार नाही मात्र आज जर आपण बघितलं तर राहुल गांधी येत आहेत त्यांचे नेते ठाकरे गटाचे नेते आहेत ते राहुल गांधींचं कुठेतरी समर्थन करताना दिसतात दुटप्पी भूमिका वाटते हे सगळे त्यांची नाही नाही मी म्हणायची कशाला आवश्यकता उद्धव ठाकरेंनी स्वतः जर म्हटलं होतं की राहुल गांधींना जोडाने मारलं पाहिजे तो किमान त्यांनी राहुल गांधींना माफी मागायला भाग पडलं पाहिजे होतं पण त्यांनी नाही केलं आता त्यांची काही राजकीय मजबुरीती असेल पण माझं म्हणणं हेच आहे की हेच महाराष्ट्राचं दुर्दैव आहे सर एक शेवटचा प्रश्न असा आहे की आजपर्यंत आपण जर बघितलं असेल तर राहुल गांधी सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करत आलेले आहेत आता त्यांनी शिवाजी महाराजांची देखील त्यांची तुलना जी झाली त्यावरून टीका होते त्याकडे तुम्ही कसं मी दोन दिवसापूर्वी या शिवाजी पार्कचं जे टीझर बघितलं त्या कविभूषणांचा जो छंद आहे त्यांनी शिवाजी महाराजांचं शिवभावनीमध्ये जे त्यांचं क कर्तृत्वाचं वर्णन केलं आहे त्यातली दोन कडवी इंद्रजिमी जंबपरं आणि mm. ही अशी दोन कडवी त्यांनी ती दाखवून त्याच्यावर सतत राहुल गांधी दाखवून राहुल गांधी जणू काही शिवाजी महाराजांचा अवतार आहेत mm. असं दाखवण्याचा प्रयत्न केला आणि मला वाटतं हे अत्यंत निंदनीय आहे हे क्लेशकारक आहे कारण राहुल गांधीसारख्या माणसाची काय लायकी आहे हे देश जाणून आहे आणि अशा माणसांची शिवाजी केवळ शिवाजी पार्कवर सभा होते म्हणून त्याचं वर्णन ते शिवाजी महाराजून प्रोजेक्ट करण्यात येतं आणि पूर्ण महाराष्ट्र अजूनही त्याच्यावर चुप बसलेल्या शिवाजी महाराज अपमान मुख सहन करत आहेत हे ते मला अत्यंत क्लिशदायक वाटतं सर मनसेने एक भूमिका घेतलेली आहे ते म्हणाले जर शिवाजी पार्कात स्वातंत्र्य सावरकरांचा अपमान केला गेला तर तो आम्ही सहन करणार नाही जसाच तसं उत्तर दो त्या भूमिकेवर ते वारंवार ते महाराष्ट्रात अपमान करत आले होते आणि असं असताना ज्या बाळासाहेबांनी सावरकरांच्या सन्मानासाठी आक्रमक भूमिका घेतली त्यांच्या स्थळावर त्यां बाजूला शिवाजी महाराजांचं स्मृतीस्थळ आहे सावरकर स्मारक आहे अशा ठिकाणी जर राहुल गांधींनी पुन्हा टीका केली तर मला वाटत नाही की कुठलाही राष्ट्रप्रेमी महाराष्ट्र मराठी माणूस हे सहन करणार नाही आणि त्याच्यामुळे राज ठाकरेंनी जी भूमिका घेतली ती अत्यंत योग्य आहे नक्कीच आपल्यासोबत स्वतः रणजित सावरकर होते ते देखील म्हणाले ज्या बाळासाहेब ठाकरेंनी शिवाजी पार्क करून काँग्रेसवर टीका केली त्याच ठिकाणी राहुल गांधींची सभा होते हे दुर्दैव आहे कॅमेरा पर्सन मनोज जयस्वाल सह सुशांत सावंत एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट